सूर्यमालेतील शेवटचा ग्रह प्लुटो हा 9वा ग्रह. सध्या मात्र ह्या ग्रहाला सूर्यमालेतील शेवटचा ग्रह मानला जात नाही, त्याच्याविषयी आपण पुढे पाहणारच आहोत. नेपच्यूनच्या पलीकडं असलेला हा ग्रह, ज्यावेळी नेपच्यूनचा अभ्यास केला गेला त्यावेळी नेपच्यून त्याच्या कक्षेत फिरत नव्हता, त्याला कोणतरी ओढते असं वाटत होतं. आणि त्यामुळे असं पर्सिवल लॉवेल नावाचा एक अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ होता, त्याला असं वाटत होतं की नेपच्यूनच्या पलीकडे एखादा ग्रह असला पाहिजे आणि त्याचा शोध घेतला पाहिजे. यासाठी त्यानं खूप धडपड केली. जवळ 1902 साली हा ग्रस्त ह्या प्लुटो ग्रहाच्या या 9व्या ग्रहाच्या शोधासाठी धडपड धावपड करत होता, परंतु त्याला मात्र हा ग्रह सापडलेला नाही. त्याचा एक त्याला माहिती होतं की हा ग्रह नक्की अतिशय मंदत असला पाहिजे, आणि मंदत आकाशात असंख्य तारे असतात. या असंख्य ताऱ्यांच्या गर्दीतून एखादा छोटा एखादा ग्रह शोधणं हे फार अवघड काम होतं. त्याच्या मृत्यूनंतर मात्र त्याचा जो पुतण्या होता त्या पुतण्याने ठरवलं की आपल्या काकाचं स्वप्न पूर्ण करायचं, आणि म्हणून त्याने ठरवलं की आपला 9वा ग्रह शोधायचा. यासाठी त्यानं क्लाइड टॉम्बाक नावाच्या एका आकाश निरीक्षकाची नेमणूक केली. हा तरुण मुलगा होता आणि त्याला सांगितले की तू ग्रह शोध. हा क्लाइड टॉम्बाक दररोज रात्री आकाशाचे ठराविक भागाचे फोटो काढायचा, दुसऱ्याचे फोटो काढायचा, आणि असे 2-3-4 फोटो काढत बसायचा. आणि सर्व ज्या फोटोग्राफी प्लेट्स आहेत या प्लेट्स तो तपासायचा. तपासताना छोटे अतिशय असंख्य तारे त्या ताऱ्यांच्या गर्दीत एखादा ठिपका हल्लाय का हे निरीक्षण तो करायचा. ठिपका हल्ला म्हणजे तो ठिपका धमकेतच असला पाहिजे किंवा ग्रहाचा असला पाहिजे असं त्यावेळी मानलं जायचं. आणि त्यामुळे असंख्य प्लेट्स तो काढतो, फोटोग्राफी प्लेट्स काढायचा, आणि ते काम अतिशय किचकट होतं, कंटाळवाणं होतं, पण हा तरुण विद्यार्थी मात्र अतिशय उत्साहानं करत होता. यासाठी त्यानं ब्लिंक मायक्रोस्कोपिक कम्पॅरेटर नावाचं एक मशीन डेव्हलप केलं होतं की ज्यानं तारा एखादा छोटा ठिपका हल्ला की नाही हे शोधण्याचं त्यानं काम केलं. झालं असं की 1930 सालच्या या वेळी त्यांना अशा काही खूप फोटो काढले होते, आणि तो त्यावेळी मिथुन राशीच्या फोटो घेऊन काढत होता. मिथुन राशीच्या डेल्टा ताऱ्याजवळ एक छोटा ठिपका त्याला हल्ल्यासारखा दिसला. पुन्हा काही दिवसांनी त्यांना फोटो काढला, त्याला नक्की कळलं की हा फोटो हा नक्की हा छोटा ठिपका हलतोय. आणि गंमत म्हणजे लॉवेलनं जे अपेक्षा केली होती की या ठिकाणी हा ग्रह सापडेल त्याच ठिकाणी हा ठिपका दिसत होता. त्यामुळं टांबाकला कळलं की हो आपल्याला ग्रह सापडला आहे. आणि मात्र काही दिवस हे हा जो शोध आहे गुप्त ठेवला गेला. लॉवेलच्या 75व्या वाढदिवशी ठरवलं की आता हा शोध जाहीर करायचा, आणि मग हा नववा ग्रहाचा शोध प्लुटो ग्रहाचा शोध जाहीर केला गेला. हा ग्रह बराच काळ न सापडण्याचं कारण होतं त्याची विचित्र कक्षा. हा 248 वर्षामध्ये सूर्याभोवती फिरतो. एक दुसरी गोष्ट जी भ्रमण पातळी असते म्हणजे सर्व ग्रहांच्या ठराविक भ्रमण पातळी आहेत, या भ्रमण पातळीमध्ये याचा हा जो प्लुटो आहे हा जवळ 17 अंशाचा कोण करते, म्हणजे कधी वर कधी खाली असतो भ्रमण पातळीमध्ये. तिसरी गोष्ट याची कक्षा कधी कधी नेपच्यूनच्या सुद्धा आत येते, म्हणजे 8व्या ग्रहाच्या आत सुद्धा येते, म्हणजे जवळजवळ 248 वर्षांमध्ये 20 वर्ष तो नेपच्यूनच्या आत असतो, म्हणजे तो 8वा ग्रह मानल्यासारखा नेपच्यून 9वा होतो. अशा चित्रचित्र कक्षेमुळं ह्या ग्रहाचा शोध अनेक काळ लागला नव्हता, मात्र हा शोध क्लाइड टॉम्बाकला न लावला. या शोधाला एक महाराष्ट्रीयन किंवा आपलं मराठी एक झालर एक आहे. त्याचं असं आपले एक व्यंकटेश बापूजी केतकर जे होते हे महाराष्ट्रातले हौशी आकाश निरीक्षक होते. त्यांना सुद्धा असं वाटत होतं की नेपच्यूनच्या पलीकडे ग्रह असावा, आणि त्यांनी असं एक विधान केलं की नेपच्यूनच्या पलीकडे ब्रह्मा नावाचा ग्रह असला पाहिजे, आणि त्याची कक्षा 242 वर्ष असली पाहिजे, म्हणजे 242 वर्षामध्ये हा ब्रह्मा सूर्याभोवती फिरी मारत असला पाहिजे. आणि गंमत म्हणजे सापडला जो ग्रह आहे प्लुटो त्याची कक्षा 247 वर्ष, म्हणजे त्यांनी जे विधान केलं होतं ते बरोबर होतं. झालं असं की त्यांनी हे जे विधान केलं होतं ते एका फ्रेंच मासिकात छापून आलं होतं, मात्र त्या मासिकामध्ये त्यांनी जे कुठलं गणित वापरलं का काय कसं काय कुठल्या आधारावर हे विधान केलं हे मात्र कुठं मेन्शन न केल्यामुळं या ग्रहाचा शोधाच्या याच्यामध्ये केतकरांचं नाव लागलं गेलं नाही, हे दुर्दैव आपलं. मात्र टॉम्बाकनं हा ग्रह शोधला म्हणून असं मानलं जातं. प्लुटो सूर्यमालेचा शेवट अतिशय छोटा ग्रह, म्हणजे त्याचा व्यास म्हणला तर अवघा 2300 किलोमीटर आहे, म्हणजे आपल्या चंद्राच्या सुद्धा 2/3 आकाराचा इतका छोटा ग्रह. हा ग्रह 248 वर्षामध्ये फिरतोय सूर्याभोवती, स्वतःभोवती जवळजवळ 6 दिवस 9 तासात फिरतोय. इतक्या दूर असल्यामुळे तापमान खूपच उणे आहे, म्हणजे -233 डिग्री तापमान आहे. त्याच्या भोवती मात्र वातावरण असलं पाहिजे असा शोध लावला गेला. तर झालं असं की प्लुटो एका ताऱ्यावरनं जाणार होता, त्याला आम्ही
तर हा ताऱ्यावरून जाताना तो तारा पूर्ण म्हणजे कुठलाही त्याचे आपल्याला पिधान म्हणतो आपण, तारा जाताना एकदम तारा नाहीसा होतो आणि नंतर पुन्हा दिसेनासा होतो. मात्र ज्यावेळी हा प्लुटो त्या ग्रह त्या ताऱ्यावरनं जाऊ लागला त्यावेळी हळूहळू हळूहळू त्याचे तेज कमी झालं आणि नाहीसा झाला, परत तोच प्रकार पुन्हा दिसला. याचा अर्थ असा की प्लुटोच्या ग्रहाभोवती वातावरण असलं पाहिजे आणि त्याचमुळं हा ताऱ्याचं तेज एकदम झाकल्यामुळं प्लुटो झाकलं एकदम बंद दिसा नसं व्हायला पाहिजे असं न होता हळूहळू तेज बंद होत गेलं नाहीसा झाला आणि परत तेज वाढत गेलं. याचा अर्थ प्लुटोभोवती वातावरण असलं पाहिजे. नंतर असा शोध लागला गेला की होय प्लुटोभोवती मिथेन आणि नायट्रोजन याचं वातावरण आहे पण त्याचे विरळ वातावरण आहे. याला कारण असं आहे की प्लुटो इतका सूर्यापासून दूर आहे त्याच्यामुळं त्याचे जे वायू म्हणजे पृष्ठभागावरती जे वायू आहेत ते बऱ्यापैकी गोठलेले असतात आणि ज्यावेळी तो सूर्याजवळ येतो त्यावेळी त्याची वाफ होते आणि थोडंसं त्या पृष्ठभागाच्या भोवतीचं वातावरण निर्माण होतं. म्हणजे एक सॉलिड घन रॉकी कोर म्हणजे घन दगडाचा असा एक केंद्रभाग त्याच्या भोवती बर्फाच्छादित असे नायट्रोजन आणि मिथेन याचं वातावरण असा हा ग्रह. या ग्रहाला कडी आहेत का? तर कडीचं कडी अजिबात नाही आहेत. या ग्रह हा या ग्रहाला चंद्र आहेत का? तर हो या ग्रहाला चंद्र आहेत. एकच चंद्राचा शोध फार गाजला आणि खूप तो मोठा चंद्र आहे. झालं असं की प्लुटोकडे पाहताना निरीक्षण करताना असं दिसायला आलं की त्या प्लुटोच्या गोल बिंबाभोवती एक टेंगुळ दिसलं. दुसऱ्या दिवशी ते टेंगुळची जागा बदलली. असं करत 5-6 दिवस पाहिलं की टेंगुळ जागा बदलते. मग शास्त्रज्ञांना लक्षात आलं की टेंगुळ नसून हा प्लुटोचा एक छोटासा चंद्र असला पाहिजे. पण हा चंद्र आपला चंद्र पाहिला तर आपल्या पृथ्वीचा चंद्र फक्त चौथकोर आकार म्हणजे 25% असा आकाराचा आहे. पण हा जो आहे प्लुटोचा चंद्र तो प्रत्यक्ष मोठा आहे म्हणजे जवळजवळ निम्म्या आकाराचा आहे. म्हणजे प्लुटो आणि त्याचा हा चंद्र हा एक ह्याला द्वैती ग्रहांची जोडी असा मानाव द्वैती ग्रह असा मानाव असं लोक म्हणायला लागले. मात्र बऱ्याचशा शास्त्रज्ञांनी म्हटलं की हा नक्की हा प्लुटोचा चंद्र असला पाहिजे. हा चंद्र स्वतःभोवती प्लुटोप्रमाणे 6 दिवस आणि 9 तासात फिरतोय आणि त्याच्यामुळे होतं काय की तो त्याची एकच बाजू सारखी प्लुटोकडे ठेवतो आणि त्याभोवती फेरी मारतोय. त्याच्या भोवती मात्र वातावरणाचं वगैरे असं काही फारसं काही सापडलेलं नाहीये. मात्र हा प्लुटोचीच दुसरी कॉपी असली पाहिजे असं वाटलं जातंय आता. नंतर जो आपण ज्यावेळी येतो की म्हणजे पुढच्या काळामध्ये हा तसा मोठा ग्रह मानला जायचा. त्या पुढच्या काळामध्ये म्हणजे हल्लीच्या अलीकडच्या काळामध्ये मोठ्या मोठ्या दुर्बिणींचा शोध लागला गेला आणि या दुर्बिणीनं प्लुटोकडं खूप निरीक्षण केलं. म्हणजे आपली हबल दुर्बिणीने तिने सुद्धा प्लुटो पाहिला आणि मग कळलं की नाही प्लुटो भोवती एकच हा चरण हा एकच एक चंद्र नाही तर अजूनही 4 चंद्र सापडले की ते छोटे आहेत. त्यामुळे प्लुटो भोवती आत्ता सध्या जवळजवळ 5 चंद्र आहेत आणि ते प्लुटो भोवती फेऱ्या मारतात. मात्र त्या चंद्राचे आकार वेड्यावाकडे आहेत. मुळातच हा प्लुटो हाच मुळात वेडावाकडा आहे कारण आपण जर पाहिलं की गुरु शनी युरेनस नेपच्यून हे बाह्य जे ग्रह आहेत याच्या पलीकडचा प्लुटो आहे. हे बाह्य ग्रह जे आहेत ते सर्व वायूंचे बनलेले आहेत. त्याच्या भोवती कडी आहेत, त्याच्याभोवती अनेक चंद्र आहेत, पण प्लुटो मात्र दगडधोंड्याचा आहे, त्याच्याभोवती कडी नाही आहेत. मग हा आणि त्याचा आकार जर पाहिला की हा नक्कीच हा ग्रह नसावा. प्लुटोच्या पलीकडे काही अंतरावरती कायपर बेल्ट नावाचा एक मेघ आहे आणि त्यात असंख्य दगडधोंडे आहेत. त्याच्यामुळे हा त्यातला दगडधोंडा असावा असं वाटलं जातं. आणि नंतरच्या आता दुर्बिणींची ताकद वाढल्यामुळं त्या कायपर बेल्टमध्ये अनेक दगडधोंडे सापडतात आणि त्याचा आकार जवळजवळ प्लुटोच्या जवळपास आलेला आहे. म्हणजे प्लुटो हा त्या कायपर बेल्टमधलाच एक म्हणजे भाग असला पाहिजे असं वाटलं जातं. त्याच्यामुळं प्लुटोला ग्रह मानू नये तर कायपर बेल्टमधला एक दगडधोंडा असावा मानला जावा. कारण त्याच्यानंतर सेडना नंतर कायपर अशा अनेक दगडधोंडे सापडले की ज्यांचा आकार हा जवळजवळ प्लुटोच्या आकाराचा आहे. म्हणजे सेडनामचं एक उदाहरण तुम्हाला दिलं की जवळजवळ असे जे लघुग्रह सापडत आहेत ते लघुग्रह या प्लुटोच्या आकाराचे असल्यामुळं आपली सूर्यमाला ही नेपच्यूनपर्यंत संपवून त्याच्यापुढचे जे दगडथोंडे आहेत यांना लघुग्रह किंवा ड्वार्फ ग्रह मानावं असं आता मानलं जाते. दुसरी गोष्ट म्हणजे कुठलाही ग्रह कुठला कुठला ग्रह मानायचं याची व्याख्या काय तर अनेक वर्षी व्याख्या ठरली गेली नव्हती आणि गेल्या 5-6 वर्षापूर्वी मात्र या ज्यावेळी हे दगडथोंडे सापडायला लागले त्या कायपर बेल्टमध्ये त्यावेळी मात्र ते प्लुटोची व्याख्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संबंधाने ठरवली आणि त्यांनी असं ठरवलं की ग्रह एक म्हणजे तो कुठल्याही ताऱ्याभोवती फिरला असला पाहिजे तो त्यालाच ग्रह मानायचा. तो स्वतःच्या गुरुत्वाकर्षणामुळे गोलच आकाराचा असला पाहिजे आणि दुसरी गोष्ट त्याची कक्षा आहे त्या कक्षेमध्ये तसा कक्षा क्लीन पाहिजे म्हणजे रस्ता क्लीन पाहिजे त्याच्या आजूबाजू दगडधोंडे असता कामा नये असा जो गोळा आहे त्यालाच ग्रह मानायचा. आणि या कक्षे या व्याख्येमध्ये प्लुटो बसत नाही आणि त्याच्यामुळं प्लुटोचं ग्रहपद काढून घेण्यात आलं. परंतु अनेक त्याच्यामध्ये वादविवाद चालू झाले की नाही आपण मानलेलं आहे मग त्याला तसा ठेवावा ही भावनिक आव्हान. परंतु शास्त्रीय दृष्ट्या मात्र आत्ता प्लुटो हा ग्रह या व्याख्येत बसत नाही आहे.
तर अशा प्रकारे आपण बुधापासून ते गुरु प्लुटोपर्यंत सर्व ग्रहांची आपण आता माहिती घेतलेली आहे.